आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत वसुंधरा संस्थेच्या वतीने वाचनालय उद्योगपती मुसळे यांच्या हस्ते झाले उद्घाटन. इचलकरंजी येथील वसुंधरा सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने पेपर वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आलं. प्रसिद्ध उद्योगपती मधुकर बापू मुसळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पेपर वाचनालयाचे उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्ष विजय तोडकर यांच्या हस्ते मुसळे यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना मुसळे यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचा गौरव करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी युवा उद्योजक केतन मुसळे, अल्पेश गोगड, बच्चाराम तोडकर, चंद्रकांत कांबळे, सौरभ नरळे, रोहित पाटील, कुणाल तोडकर, प्रतीक शिखरे, विजय भोजे, महादेव चव्हाण, लक्ष्मी तोडकर, सुप्रिया तोडकर, मीना खोत, मनीषा तोडकर, माधुरी रेंदाळे, छाया तोडकर, विमल चौगुले, मिराज शिंदे, जयश्री बुक्का, सुनीता बुक्का, वनिता माने, भारती शिखरे, मीना माळी, योगिता दाभोळे यांच्यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानगर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.